हाय मुलांनो, कशा आहात सगळे? छान गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान गुड ओके, मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. ओके मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ओके, देणार ना उत्तरे? हो. ओके. आपल्या घरामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादा सण असेल तर आपण काय करतो? सजावट करतो, डेकोरेशन करतो, करतो ना? हो हो टीचर. हा, मग त्या डेकोरेशन साठी, त्या सजावटीसाठी आपण काय काय वापरतो, काय वापरतो? फुगे हा, फुगे. बुके. बर, मग बुके कशाचा बनवलेला असतो? आपण बुकेचा वापर करतो, बरोबर आहे की नाही? मग कशाचा वापर करतो? सजावटीसाठी, डेकोरेशन साठी कशाचा वापर करतो आपण? फूल. बरोबर, फुलांचा वापर करतो. कशाचा वापर करतो? फुलांचा फुलांचा वापर करतो. फुलांच्या माळा बनवतो, फुलांचे हार बनवतो, आणि फुलांच्या हाराचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये सजावट करतो, डेकोरेशन करतो, करतो ना? हो. हा, ओके. तर आज आपण अशाच काही फुलांची ओळख करून घेणार आहोत. आपल्या या जगामध्ये कोण कोणती फुले आहेत आपण हे पाहणार आहोत. पाहिजेत ना फुलांची ओळख करून घ्यायची ना? ओके, आपला विषय आहे मराठी आणि आपल्या पाठाचे नाव आहे फुलांची ओळख. काय आहे पाठाचे नाव आपल्या? ओळख. छान, बघा तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे? वॉटर माउंटेन. हा, वॉटर माउंटेन. हा, फुले. ओके, वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी फुले दिसत आहेत ना? हा, बघा वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. अशा आपण आज ओळख करून घेणार आहोत. बघा हे कोणतं फुल आहे, ओळखता येतं का? पहा, गुलाब. कोणतं फुल? गुलाब. 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 ओके, सगळ्यांच्या स्वागतासाठी आपण गुलाबाचा वापर करत असतो. ओके, आणि गुलाबाच्या झाडाला काटे असतात. काय असतात? काटे असतात. बघा गुलाब हे वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळत. बघा इथे भगव्या कलर मध्ये आहे, पिवळा, पांढरा, जांभळा, पिंक कलर, नारंगी कलर. हा, या सर्व कलर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलर मध्ये गुलाब पाहायला मिळत. कोणकोणत्या कलर मध्ये गुलाब आहे सांगा बर? पांढरा, जांभळा, पिवळा, नारंगी. हा, नारंगी. बरोबर. गुलाबी. बरोबर, गुलाबी. ओके, आता हे कोणतं फुलफुल आहे? याला जास्वंद. जास्वंद म्हणतात. काय म्हणतात? जांभळा. जास्वंद. जास्वंद. हा, आणि याचा कलर कोणता आहे सांगा? रंग कोणता आहे? लाल. लाल कलर आहे. बरोबर आहे. तर जास्वंद सुद्धा वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा इथे पहा, वेगवेगळ्या कलर मध्ये जास्वंद आहे. लाल कलर मध्ये, भगव्या कलर मध्ये, पिवळ्या कलर मध्ये, त्याच्यानंतर पांढऱ्या कलर मध्ये, पांढऱ्या रंगामध्ये, गुलाबी रंगामध्ये, आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये जास्वंद पाहायला. पांढरा. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं कोणतं फुल आहे? सूर्यफूल. सनफूल. हा, सूर्यफूल. सूर्यफूल. सनफ्लावर म्हणतो आपण. सूर्यफूल कोणतं आहे? सूर्यफूल. सूर्यफूल.
सूर्यासारखं दिसतो म्हणून त्याला सूर्यफूल म्हणतात. हा आणि या सूर्यफुलापासून आपल्याला तेल सुद्धा मिळतं. काय मिळतं? तेल. याच्या ज्या बिया असतात त्या बियांच्या पासून तेल बनवलं जातं. काय बनवलं? तेल बनवलं जात. कोणतं फुल आहे हे? सूर्यफूल. सूर्यफूल बघा इथे तुम्हाला खूप सारी सूर्यफुलं दिसतायत की नाही? हो. सूर्यफुलाची शेती सुद्धा केली जाते आणि त्याच्यापासून खूप साऱ्या बिया काढल्या जातात आणि त्या बियांच्या पासून तेल बनवलं जात. हे कोणतं फुल आहे? झेंडू. झेंडू. झेंडूचा उपयोग आपण हार बनवण्यासाठी करत असतो, डेकोरेशन साठी करत असतो ना? म्हणून आपण घर सजवत असतो. आपल्या घरामध्ये सण समारंभ असेल तर त्याच्या माळा बनवून आपण डेकोरेशन करत असतो. बघा इथे तुम्हाला दाखवले, बघा अशा पद्धतीनं हार करून आपण आपल्या घराच्या दाराला आपण लावू शकतो. लावतो होय की नाही? लावताय की नाही तुम्ही? हो टीचर. हो हे कोणतं फुल ओळखता येतं का पहा? मोगरा. 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 हा मोगरा हा पांढऱ्या रंगाचा असतो. कोणत्या रंगाचा असतो? पांढरा. हा आणि याचा वास खूप सुंदर असतो. खूप सुवासिक हा फुल आहे. ओके कोणतं फुल आहे हे? मोगरा. मोगरा. ओके बघा हे कोणतं फुल आहे? सोनचाफा. कोणता? सोनचाफा. सोनचाफा. चाफ्यामधील एक प्रकार सोनचाफा बघा. आणि ह्याला सुद्धा खूप सुंदर असा वास असतो. कोणतं फुल आहे हे? सोनचाफा. सोनचाफा. त्याच्यानंतर पुढचं कोणतं फुल आहे बघा? कमळ. कमळ. आणि कमळ हे कशामध्ये वाढत? हा कशामध्ये वाढत हे तुम्हाला त्याच्याशी? हा पाण्यामध्ये वाढत हे. आणि त्याची जी पानं असतात ती खूप हलकी असतात आणि त्यामुळे ती पाण्यावर तरतात. ओके आणि फुल आहे. हा आणि त्याच्या पानावर मेणासारखा असा थर असतो त्यामुळे त्या पानं जे असतात त्या पानावरती पाणी तरत नाही, पाणी राहत नाही त्यामुळे ती पानं सुद्धा कुजत नाही. पाण्यामध्ये वाढणार फूल कमळ. कमळ. हा कमळ राष्ट्रीय फूल आहे. हा राष्ट्रीय फूल म्हणून सुद्धा आपण कमळला ओळखलं जातं. कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल आहे. त्याच्यानंतर पुढचं फूल आहे ते शेवंती. 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 हा शेवंतीचा उपयोग सुद्धा आपण हार वगैरे बुके मध्ये उपयोग करत असतो त्याचा. बघा शेवंती हे सुद्धा फूल वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोणकोणत्या कलर मध्ये आहे सांगा बरं? लाल, गुलाबी, पांढरा, लाल, पिवळा, नारंगी. या कलर मध्ये आपल्याला ही शेवंतीचे फूल पाहायला मिळत. ओके छान. त्याच्यानंतर हे कोणतं फूल आहे? सदाफुली. सदाफुली. कोणतं फुल आहे? सदाफुली. सदाफुली. मी सुद्धा सदाफुली. या फुलांचा रंग कोणता आहे? गुलाबी. 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 खूप नाजूक असं फुल असतं हे सदाफुलीच. बघा हे कोणतं फुल आहे ओळखा? चरबेरा.
जरबेरा बुके मध्ये आपण या जरबेरा फुलाचा जास्त वापर केला जातो आणि जरबेरा फूल हे वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघा इथे तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये पाहायला मिळेल, गुलाबी कलर मध्ये पाहायला मिळेल, त्याच्यानंतर आणखी कोणता कलर आहे? नारंगी. नारंगी. पांढऱ्या कलर मध्ये सुद्धा जरबेऱ्याचं फूल असत, लाल कलर मध्ये असत. ओके, त्याच्यानंतर हे कोणतं फूल आहे? लिली. लिली. चमेली. कोणतं? चमेली. त्याच्यानंतर हे आहे लिली. लिली सुद्धा खूप वेगवेगळ्या कलर मध्ये पाहायला मिळते. लिली बघा आपण कोणकोणती फुले पाहिली. सांगा बरं नाव. चमेली. जास्वंद. बरोबर. झेंडू. सोनचाफा. ओके, आणखी मोगरा. शेवंती. बरोबर. बघा आपण कोणकोणती फुले. जलबेला. ओके. बघा कोणकोणती फुले पाहिली. गुलाब, सूर्यफूल, मोगरा, कमळ, सदाफुली, चमेली, जास्वंद, झेंडू, सोनचाफा, शेवंती, जरबेरा आणि लिली. या फुलांची आपण आज ओळख करून घेतली. बघा या फुलांच्यावर आधारित एक स्वाध्याय आहे. ओके, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्यायची आहे. ओके, राष्ट्रीय फूल कोणते? खालील पैकी राष्ट्रीय. कमळ. राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. आपले राष्ट्रीय फूल कमळ हे आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे. फुलांचा राजा ओळखा. फुलांचा राजा. हा, फुलांचा राजा कोणते? गुलाब. गुलाब आहे. फुलांचा राजा गुलाब आहे. त्याच्यानंतर पुढचा कोणता प्रश्न आहे पहा. झेंडूच्या फुलापासून काय बनवतात? झेंडूच्या फुलापासून काय बनवतात? तोरण. बरोबर. आणि बुके कोणत्या फुलापासून बनवतात? सांगा बरं बुके. मोगऱ्यापासून बनवतात का बुके? नाही. जरबेरा, गुलाब या फुलांच्या पासून. जरबेरा. हा, बुके बनवला जातो. आणि गजरा कशापासून बनवला जातो? कोणत्या फुलापासून गजरा बनवला जातो? मोगरा. मोगरा, चमेली, अबोली यासारख्या फुलांच्या पासून गजरा बनवला जातो. आज आपण फुलांची ओळख करून घेतली, वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहिली. बरोबर. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ऐकणार ना गोष्ट? हो टीचर. ओके, ही गोष्ट आहे अनन्या नावाच्या मुलीची. काय नाव आहे मुलीचं? अनन्या. अनन्या. आणि अनन्या एका रात्री झोपली होती आणि तिला एक स्वप्न पडलं. तिला काय पडलं? स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये ती एका सुंदर बागेत फिरायला गेली होती. कुठे गेली होती? बागेत फिरायला. हा, बागेत फिरायला गेली होती आणि त्या बागेमध्ये तिला
सर्व फुलांची सभा भरलेली पाहायला मिळाली. बघा त्या एका सुंदर बागेत सकाळी फुलांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये जाई, जुई, करदळ यासारखी फुले, गुलाब यासारखी फुले त्या सभेला हजर होती. बघा आणि जाई, जुई, करदळ सगळीकडे इकडे तिकडे फिरत होती. झेंडू, कनेरी आणि जास्वंदी सुद्धा आनंदाने इकडे तिकडे फिरत होती. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पिवळा आणि हिरवा चाफा त्या बागेमध्ये शांत बसले होते. पांढरा मोगरा, मोगरा कोणत्या कलरचा असतो? पांढरा. पांढरा कलरचा असतो. हा तर पांढरा, हा पांढरा मोगरा स्वच्छ असे कपडे घालून इकडे तिकडे फिरत होता. स्वच्छ कपडे घालून इकडे तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ असे डोलत होते. सगळ्यांच्या स्वागतासाठी कोण थांबलं होतं? कमळ. सगळ्यांच्या स्वागतासाठी कमळ थांबलं होतं. तळ्यामध्ये कमळ डोलत होतो. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. निशिगंधा नावाचं फुल असतं, माहिती आहे ना तुम्हाला? आणि त्याचा वास खूप सुगंधी असतो. आणि निशिगंधाच्या वासाने वातावरण खूप प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. सगळ्या बागेमध्ये सगळी फुलं जमा झाल्यामुळे बागेमध्ये फुलांचा असा सुवास पसरला होता. आणि सुवास म्हणजे काय? सुगंध, वास, सुंदर असा वास, बरोबर. मग सुगंधामुळे फुलपाखरांना सुद्धा आमंत्रण मिळालं. फुलपाखरांना सुद्धा कळालं की या बागेमध्ये सर्व फुले जमा झाले आहेत. त्यामुळे फुलपाखरे सुद्धा त्या बागेमध्ये त्या सभेला हजर झाले. एवढ्या एका फुलपाखराने काय केलं बघा? एक संदेश आणला. संदेश आणला म्हणजे एक मेसेज आणला. काय मेसेज आणला? की सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरी सुद्धा आली होती. आणि त्यातील एका फुलपाखराने मेसेज आणला, संदेश आणला. आणि तो काय म्हटला? चला चला फुलांचा राजा, फुलांचा राजा आला आहे, चला चला त्याच्या स्वागत, त्याचे स्वागत करूया असं तो म्हणाला. त्यानंतर सगळी फुले सावध झाली. राजा आला म्हटल्यानंतर सगळी फुले काय झाली? सावध झाली आणि आपल्या जागेवर अशी ताठ उभे राहिली. आपल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या अशा सुंदर फुलाचे एटीत असे रुबाबात चालत तो त्या फुलांच्या बागेमध्ये आला. बागेतील उंच कटड्यावर, कारण राजा उंच भागावरती म्हणजे त्याच्या आसनावरती बसत असतो, होय की नाही? हा तसंच गुलाबाच्या उंच कटड्यावर गुलाब राजे बसले आणि सगळीकडे शांतता पसरली. मग सदाफुलीने एक छानशी गाणे म्हटले. सदाफुलीने काय म्हटले? छानशी गाणे म्हटली. गाणे म्हटले. झेंडूने काय सांगितली? गोष्ट सांगितली. झेंडूने काय सांगितली? गोष्ट. हा झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी खूप असा छानसा नाच केला. नाच केला म्हणजे डान्स केला. काय केला? डान्स. सगळ्यांना डान्स करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावाचे स्वागत केले. स्वागत कोणी केले? हा कोणत्या फुलाने केले? निशिगंधाने. कोणत्या? निशिगंधा. हा निशिगंधा या फुलाने गुलाबाचे, गुलाब हा राजा म्हणून त्याचे स्वागत केले. जाई जुई त्या गुलाबाच्या शेजारी उभ्या राहिल्या. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. बघा राजा म्हटल्यानंतर त्याने भाषण द्यायला सुरुवात केली. आणि त्या भाषणामध्ये तो सगळ्यांना काय म्हणतोय बघा? माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात, या सभेमध्ये माझे स्वागत केले. माझे मन हरकून गेले. मी आज खूप खुश झालो आहे.
आजपर्यंत सर्वांच्या स्वागताला मीच पुढे असायचो. बघा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे स्वागत करण्यासाठी आपण गुलाब वापरतो, बरोबर आहे की नाही? म्हणून गुलाब काय म्हणतो, आजपर्यंत मी सगळ्यांच्या स्वागतासाठी मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत झाले त्यामुळे मी खूप आनंदी झाले आहे. मित्रांनो, आपला सुगंध सर्वत्र असाच दरवळत राहो, प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला वाटते. सगळ्या फुलांनी मग त्याचे भाषण झाल्यानंतर सगळ्या फुलांनी आपल्या पाकळ्या काय केल्या, अशा हलवल्या. पाकळ्या हलवल्या म्हणजे जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या असं वाटलं. आणि त्यांनी पाकळ्या हलवून गुलाबाने जे भाषण केलं त्या भाषणासाठी त्यांनी सर्वांनी पाकळ्या हलवून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात हे स्वप्न कोण पाहत होत? कोण पाहत होत? अनन्या. अनन्या. आणि तेवढ्यात तिला, अनन्याला जाग आली आणि ती स्वप्नातून जागी झाली. आणि ती जेव्हा जागी झाली तेव्हा तिच्या मैत्रिणी तिच्या वाढदिवसानिमित्त तिला वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन आल्या होत्या. काय घेऊन आल्या होत्या? फुले घेऊन. हा, काहींनी गुलाबाची फुले आणली, काहींनी मोगऱ्याची फुले आणली, काहींनी जाई जुई, काहींनी जरबेऱ्याची फुले आणली. आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिला काय केलं? शुभेच्छा दिल्या. बघा मुलांनो, अनन्याने असे खूप असे सुंदर असे फुलांचे स्वप्न पाहिले. तुम्ही सुद्धा स्वप्न पाहता ना? हो. बघा, अनन्याने जसे स्वप्न सुंदर असे फुलांचे स्वप्न पाहिले तसेच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अनन्यासारखे फुलांचे स्वप्न पहा. ओके, गोष्ट आवडली का सगळ्यांना? गोष्ट आवडली. ओके ओके, तर आज आपला पाठ इथेच संपला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, आजचा हा पाठ जर आवडला असेल तर आमच्या बीएमसी एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.